काल अर्थात दिनांक 8 मे रोजी आपल्याला अशी गोपनीय माहिती मिळाली होती की शिर्डी शहरातील कालिकानगर या भागामध्ये राहणारे गफूर शेख नावाचे जे इसम आहेत त्यांच्या घरामध्ये काही अंमली पदार्थ आणलेले आहेत आणि त्यानुसार मग आपण आपल्या शिर्डी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज ए पी आय गंधाले ए पी आय गुगे ए पी आय दात्रे त्याचप्रमाणे महिला अधिकारी महिला कर्मचारी आणि आमच्या पोलीस स्टेशनचे जे काही अन्य स्टाफ आहेत त्यांच्यासह त्यांच्या घरी आपण रेड कारवाई केलेली आहे आणि त्या रेड कारवाई दरम्यान जे काही एन डी पी एस ॲक्टमधील ज्या तरतुदी आहे त्या सर्व तरतुदी किंवा त्यातील ज्या मॅन्डेटरी गोष्टी आहेत त्या सर्व फॉलो करून ही कारवाई करत असताना त्या ठिकाणी आपल्याला 2 किलो 800 ग्रॅम गांजा आपल्याला मिळून आलेला आहे आणि तो गांजा मिळून आल्यानंतर त्या ज्या काही कायद्यातील तरतुदीनुसार त्याचा पंचनामा वगैरे केलेला आहे आणि त्यातील जे आरोपी आहेत कालिकानगर येथील गफूर शेख यांनाही आपण काल अटक केलेली आहे त्यामुळे अशा सद्यस्थितीमध्ये तपास सुरू आहे त्या दरम्यान आज रोजी त्यांना आपण कोर्टापुढे हजर केलेलं होतं आणि कोर्टाकडून पुण्याचा पुढील तपास जो आहे तो व्यवस्थित व्हावा यातील जो गांजा आहे हा देणारा नेमका मुख्य डीलर कोण आहे किंवा हा गांजा त्यांनी कुठून आणलेला आहे याबाबत तपास करण्यासाठी आपण कोर्टाकडे त्याची पोलीस कस्टडीची मागणी केली होती आणि त्यानुसार कोर्टाने 5 दिवसाची पोलीस कस्टडी येथील जे आरोपीत आहे यांना मंजूर केलेली आहे आणि त्यानुसार आपल्या पोलीस स्टेशनला असणारी ए पी आय दात्रे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे. आत्तापर्यंत जे काही अवैध व्यवसाय असतील त्यामध्ये दारू असेल किंवा व्यसन व्यवसाय असेल जुगाराचे असतील किंवा अन्य जे काही अवैध ज्या ज्याबाबत आपणाला माहिती येत आहे त्याबाबत पोलीस शिर्डी पोलीस स्टेशनकडून दर्जेदार कारवाई या प्रक्रिया याच्यामध्ये झालेली आहे आणि यानंतरही जे माझ्या अशी माहिती आपल्याला येणार आहे त्या त्यावेळेस आपण असल्या गोष्टींची माहिती घेऊन जी काही रितसर कारवाई आहे त्यावर कायदेशीर जी कारवाई आहे किंवा ते दारूबंदी अधिनियम असेल जुगार अधिनियम असेल व्यवसाय प्रतिबंध अधिनियम असेल किंवा आपलं एन डी पी एस असेल किंवा जे काही त्यावरती जो काही कायदेशीर कारवाई आहे ती पोलिसांकडून नक्की केली जाणार आहे. अवैध व्यवसायासंदर्भात शिर्डीकरांना किंवा परिसरातील उपविभागातील नागरिकांना आवाहन आहे की जर अशी कोणती माहिती येत असेल गोपनीय आपल्याला मिळत असेल तर आपण स्वतःहून पुढे येऊ शकतात. जर आपलं नाव आपल्याला गोपनीय ठेवायचं असेल तर आम्हाला मोबाईलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे माहिती देऊ शकतात किंवा 100 नंबरवर कॉल करून आपण याबाबत गोपनीय माहिती आपण देऊ शकतात. आपलं नाव गोपनीय ठेवलं जाईल. कंट्रोलला जरी माहिती दिली तरी देखील कंट्रोल अवैध व्यवसायाच्या कॉलबाबत ज्याने कोणी कॉल केला त्याचं नाव कधी उघड करत नाही. नागरिक आम्हाला किंवा जे काही वरिष्ठ अधिकारी आहे त्यांना त्याबाबत कॉल करून माहिती देऊ शकतात किंवा नियंत्रण कक्षाला कॉल देऊन अवैध व्यवसायाबाबतची माहिती देऊ शकतात जेणेकरून त्यावर पुढील कारवाई करणं आपल्याला शक्य होणार आहे. पकडलेला गांजा हा साधारणपणे 28,000 रुपये किमतीचा आहे. त्याबाबत पुढील जे काही कोर्टाकडून कायदेशीर एन डी पी एस कायद्यामधून जी प्रोसिजर आहे तरतूद आहे ती देखील आज आपण करून घेतलेली आहे. इन्व्हेंटरी ज्याला आपण म्हणतो ती इन्व्हेंटरी आज आपण कोर्टापुढे करून घेतलेली आहे आणि तो मुद्देमाल खाण्यामध्ये आपण जमा केलेला आहे. हा त्या ठिकाणी काही चिलीम आपल्याला मिळून आलेल्या आहेत ज्या नष्ट करण्याबाईक आहेत त्या जागेवर आपण मातीच्या काही जे चिलीम वगैरे होतं त्या जागेवर आपण पंचासमोर नष्ट केलेले आहे. सद्यस्थितीमध्ये आपण एक आरोपी अटक केलेला आहे आणि त्याची न्यायालयाकडनं 5 दिवसाची पोलीस कोठडी घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आणखी काही आरोपी आहेत किंवा जसे याची माहिती घेऊन जर आणखी आरोपी असतील तर त्यानुसार गुन्ह्यातील कलम देखील आपण वाढ करून आणखी पुढील तपास करणार आहोत.